हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाइड्स। तर आज आपण जे काही पाठ्यक्रम रचनेच्या विविध पद्धती ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत। तर ह्या ज्या पद्धती आहेत त्या आपल्याला भरपूर म्हणजे F1 to F8 पर्यंतचे जितके भी काही आपले सब्जेक्ट आहे त्यामध्ये विचारले गेलेले आहे आणि आपले सेकंड इयरला सुद्धा ह्या ज्या पद्धती आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत। त्यातली जी पद्धत आहे समकेंद्री पद्धत जी आहे ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण ही खूप वेळेस एक्झामला विचारली गेलेली आहे। आणि आताचा जो काही आपला पेपर झाला F7चा जो पेपर झाला गणित अध्ययन अध्यापन शास्त्राचा पेपर जो झाला त्याच्यामध्ये आपल्याला 4 मार्क्सला हा प्रश्न विचारला गेला होता की प्राथमिक स्तरासाठी किंवा मग विविध पाठ्यक्रम रचनेच्या विविध पद्धती सांगून प्राथमिक स्तरासाठी तुम्ही कोणती पद्धत युज करा, तर ती पद्धत आहे समकेंद्री पद्धत। 1 मार्क्ससाठी सुद्धा खूप वेळेस प्रश्न विचारलेला गेला होता आणि अजून कोणत्या तरी सब्जेक्टला पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती ज्या आहेत त्या सगळ्या विचारल्या गेल्या होत्या, त्यामुळे इम्पॉर्टंट प्रश्न आहे। जवळपास 10 मार्क्सचा तुमचा फायदा जो आहे तो या व्हिडिओतून होणार आहे। इम्पॉर्टंट आहे फॉर 10 मार्क्स, ठीक आहे। तर 2 सब्जेक्टला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। आत्ताचा जो सेकंड इयरचा पेपर होईल त्यामध्ये सुद्धा ही पद्धत जी आहे ती विचारली जाऊ शकते, ठीक आहे। तर सुरुवात करूया समकेंद्री पद्धतीला। तर एखादी सपोज एखादं एक्झाम्पल घेऊया आपण सगळ्यात पहिले, आपलं सपोज एखादं लहान बाळ आहे, बरोबर। मग लहान बाळाला जेव्हा आपण खाणं पिणं खाऊ घालतो किंवा मग त्याला जे लहान असेल 7-8 महिन्याचं असेल तर त्याला आपण काय करतो, सगळ्यात पहिले ज्या काही पाणी आहे दूध आहे ज्या लिक्विड ज्या पदार्थ आहे ते आपण त्याला खाऊ घालतो, बरोबर। मग जसं जसं त्याला दात यायला सुरुवात होतात किंवा मग त्याचं जे काही थोडा जो मोठा व्हायला लागतो तसं तसं आपण त्याला काय करतो, ऍपल म्हणा पेरू चिक्कू जे आहे त्यांचे जे काय आहेत आपण त्याला छिलके वगैरे काढून मस्तपैकी त्याची पेस्ट करून त्याला खाऊ घालतो, कारण त्यांना त्यांचे दात जे असतात ते कमकुवत असतात किंवा नसतात, त्यांची हिरड्याने ते चावत असतात किंवा चावलं जाऊ नये अशा प्रकारे आपण त्यांना काय करतो ते ऍपलचं किंवा म्हणा चिक्कू जे आहे त्यांचा किस जो आहे तो करून घालत असतो, बरोबर। मग काय होतं की तसं तसं जसं जसं त्यांचं जे वय वाढत जातं किंवा त्यांचं जे काय आहे त्यांच्या शरीराची किंवा मग जे मोठे होत जातात तसं तसं आपण त्यांना हार्ड जे पदार्थ आहे ते खाऊ घालतो, सॉफ्ट करून हार्ड करतो। म्हणजे कसं की पहिले ऍपल खाऊ घातलं, मग नंतर हळूहळू एखादी भाजीचा पोळीचा तुकडा खाऊ घातला, नंतर जे आहे ते पदार्थ आपण त्याला खाऊ घालतो। म्हणजे मग यामध्ये सुद्धा कसं करणार आहे आपण, सपोज एखादे जे विद्यार्थी आहेत किंवा आपल्याला माहिती की आपले जे काही पाठ्यक्रम आहे किंवा अभ्यासक्रम जो आहे त्याचा जे काही आहे ते चाइल्ड सेंटर एज्युकेशन आहे, बरोबर। मग विद्यार्थी केंद्रित आहे, मग त्यामुळे आपल्याला या पद्धतीमध्ये काय करायचं आहे की जे काही तुमचं विद्यार्थी असतील मग त्या विद्यार्थ्यांचे जे काय वयोगट आहे त्या वयोगटानुसार त्यांची पात्रता जी आहे अभ्यास करण्याची पात्रता जी आहे ती तुम्हाला या पद्धतीमध्ये किंवा या पद्धतीनुसार वाढवत जायच्या। मग यामध्ये काय आहे पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती म्हणजे कोणत्या नेमक्या, की त्याच्या 3 पद्धती पडतात आपल्याला माहिती आहे। पहिली आहे घटक पद्धत, त्याच्यामध्ये 3 सब टॉपिक आहे। पहिला आहे ऐतिहासिक पद्धत किंवा मग ऐतिहासिक किंवा नवलकथांचा वापर आहे। दुसरा आहे त्याच्यामध्ये शास्त्रज्ञांची ओळख आणि तिसरी जी आहे तिचं मला आठवत नाहीये, ठीक। दुसरी आहे आपली रेषीय पद्धत आणि तिसरी आहे आपली समकेंद्री पद्धत, ठीक। मग त्यातली समकेंद्री पद्धत जी आहे ती प्राथमिक जी आहे प्रायमरी लेवल जी आहे त्यासाठी जास्त यूज होत असते। मग काय आहे इतक्यात मी तुम्हाला जे आहे ते एक्झाम्पल सांगितलं। मग समकेंद्री पद्धतीमध्ये काय होतं की जे काय विद्यार्थ्यांचा वयोगट आहे त्या वयोगटानुसार त्यांच्या अभ्यासाची जी पातळी आहे ती स्टेप बाय स्टेपने वाढवत जाते, बरोबर। मग आपल्याला इथं जे आहे की हा जो काही ही डायग्राम आपल्याला इथे दिलेली असते किंवा ही डायग्राम जर तुम्ही पेपर मध्ये काढली तर तुमचे 2 मार्क्स या डायग्राम वर तुम्हाला काय होतात फिक्स। मग लिहायचं काय नंतर की तुम्हाला जी काही डेफिनेशन आहे ती लिहायची आहे, एखादं एक्झाम्पल द्यायचं आहे आणि 2-3 वाक्य त्याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे, तरी तुमचे जे आहे 4 किंवा 3 मार्क्स इथे फिक्स होतात। मग पाठ्यक्रमाची जी काही पद्धत आहे मग तिच्यामध्ये नेमकं सांगायचं काय आहे की जो काही विद्यार्थ्यांचा स्थळ आहे किंवा पातळी जी आहे त्या पातळीनुसार वयोगटानुसार मग विद्यार्थी पहिलीला आहे तर त्याला काय करायचं आहे, एखादी सपोज हा त्रिकोण आहे, हा काय आहे त्रिकोण आहे, पहिलीला गेल्यावर विद्यार्थ्यांना काय कळतं की हा त्रिकोण आहे, बरोबर। फक्त त्याला एवढंच कळतं की हा त्रिकोण आहे, त्याला त्याच्याबद्दल बाकी काहीही माहित नाही, त्याचे वैशिष्ट्य काय आहे गुणधर्म काय आहे किंवा त्याचं त्याच्या मागचं जे काय आहे सगळं त्याला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही। म्हणजे तो काय करतो या पहिलीला मध्ये काय करतो तो ओळखतो, म्हणजे जे काय आपल्याला दिलेलं आहे ते फक्त ओळखतो, बरोबर। फॉर एक्झाम्पल तुम्ही प्राणी दिले, प्राणी आणि पक्षी दिले, मग प्राणी आणि पक्षी जे आहे मग ते काय करतो पहिल्यांदा त्याला माहित नसते किंवा मग काही काही ऍडव्हान्स लेवलचे विद्यार्थी आहे आजकाल तर त्यांना प्राणी आणि पक्षी यांच्यात वर्गीकरण आहे ते कळतं,
बरोबर. मग नॉर्मली काय होतं की जेव्हा विद्यार्थी छोटा असतो किंवा 5-4 वर्षाच्या आत असतो तेव्हा काय असतं की पक्षी असो प्राणी असो त्यांना काय वाटतं हे सगळं काय एकाच जाहीर घटकातले किंवा मग एकाच कुटुंबातले एकाच कुळातले आहे सगळेजण जे प्राणी आहे ते सगळे काय एका कुळातले म्हणजे मग काय होतं की त्यांना इथे माहीत असतं. परंतु या पद्धतीनुसार काय करायचं आहे की पहिलीचा विद्यार्थी आहे तेव्हा त्याला फक्त ट्रायंगल आहे किंवा हा त्रिकोण आहे तेवढं माहीत असतं. मग नंतर त्याला कळतं जेव्हा तो दुसरी तिसरीला जाईल तेव्हा त्याला कळतं की त्रिकोणाला 3 बाजू असतात किंवा चौकोन आहे तर चौकोनाला 4 बाजू असतात. मग त्याचे जे काही गुणधर्म आहे ते त्याला हळूहळू कळायला लागतात. चौथीला गेल्यानंतर त्याला असं कळतं की जे काय आहे त्रिकोणाच्या सगळ्या कोणांची जी बेरीज आहे ती 180 असते किंवा मग त्याचे त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात त्याचे कोणते कोणते आहे काटकोण आहे लघुकोण आहे विशाल कोण आहे त्याची जी काय वयोगटानुसार त्याची जी काही शिकण्याची पातळी असते लेवल असते ते काय होते वाढत जाते. मग त्रिकोणाचे जे काय त्रिकोणाचं ओळखण्यापासून त्रिकोणाचं क्षेत्रफळ परिमिती जी आहे ती काढण्यापर्यंत जी काय स्टेप असते तिला म्हणायचं संकेंद्रित पद्धत. बरोबर. मग त्याची जी काय आहे पाठ्यपुस्तकाप्रमाणे दिलेली जी काय डेफिनेशन आहे ती आपण बघूया. तर काय म्हणायचं आहे त्यांना की या पद्धतीनुसार जो काय अभ्यासक्रम आहे त्या काय अभ्यासक्रमाचा वाढता वयोगट जो असतो त्याच्याबरोबर त्याची विस्तार जो आहे तो वाढवत जायचा असतो. म्हणजे या पद्धतीमध्ये काय होतं जे काही विषय आहे घटक जे आहे शीर्षक जे आहे त्यांचा आशय जो आहे तो वाढत जायचा आहे किंवा मग ते काय शीर्षक दिलं आहे सपोज आपल्याला मापन दिलं आहे तर मापन जो घटक आहे तो आपल्या इथे कॉन्स्टंट ठेवायचा आहे परंतु त्याचा विस्तार जो आहे तो वाढवायचा आहे. मग पहिलीमध्ये आपण मापन शिकणार आहोत फक्त जे काय आहे फॉर एक्झाम्पल ही जी एक लाईन आहे तिच्यावर पट्टी ठेवून आपण करणार आहे की किती सेंटीमीटर जे आहे 5 सेंटीमीटर जे आहे अशी असं जे काय आहे मापन आपल्याला पहिलीला कळणार आहे. नंतर दुसरीत गेल्यावर आपल्याला त्याची लांबी कळणार आहे की ती कशा प्रकारे फाइंड करायची आहे. तिसरीला गेल्यानंतर आपल्याला त्याचं जे काय आहे वस्तुमान किंवा मग रुपये असतील तर रुपये कशा प्रकारे मोजायचे आहे वेळ जे आहे घड्याळ जे आहे ते आपल्याला समजायला लागतो. चौथीला गेल्यानंतर कालमापन जे आहे ते कशा प्रकारे युज करायचं आहे. नंतर पाचवीला गेल्यानंतर आपल्याला परिणाम जे असतात ते काढता येतात. सहावीला गेल्यानंतर आपल्याला क्षेत्रफळ काढता येतं. म्हणजे काय की आशय तोच ठेवायचा परंतु वयोगटानुसार त्याची जी काय पातळी आहे जे काय त्याचे स्तर आहे किंवा दिलेले जे काय घटक आहे घटक सूची जी आहे ती वाढवत जायची त्याला म्हणायचे संकेंद्रित पद्धत. नंतर आहे पुढचा जो पॉईंट दिलेला आहे त्याच्यामध्ये असं आहे की केंद्र तेच ठेवून अनेक वर्तुळांची जी त्रिज्या आहे ती वाढवल्यास त्यांचा जो आकार आहे तो वाढत जातो. म्हणून या पद्धतीला समकेंद्री पद्धत आहे किंवा समकेंद्री पद्धत असं म्हणतात. मग जी काय इयत्ता आहे कोणती जी इयत्ता असेल तिचा आपल्याला पहिल्या चॅप्टर पासून लास्ट चॅप्टर आपण सपोज डिस्कस केलं तर पहिल्या चॅप्टर मध्ये आपल्याला सोप्या सोप्या गोष्टी दिलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल आपला जो काय आहे गणिताचा 1-7 पुस्तक घेऊया. मग पहिल्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय दिलं आहे गणिताचे स्वरूप दिलेलं आहे मग गणित कोणत्या कोणत्या विविध विषयांमध्ये किंवा विषयांतर्गत समावेश जो आहे तो कसा आहे मग गणिताचा आणि जीवनशास्त्राचा गणिताचा रसायनाचा गणिताचा इतिहासाचा जो काय आहे समावय कसा आहे ते दिलं आहे. मग दुसऱ्या चॅप्टर मध्ये जे आहे विषयाची जी काही व्याप्ती तीच ठेवली आहे म्हणजे जे पुस्तकाचं नाव आहे गणित गणित तेच ठेवलं आहे परंतु त्यांचे घटक जे आहे ते वेगवेगळे दिले आहे. म्हणजे काय की दुसऱ्या चॅप्टर मध्ये मग आपल्याला दिलेलं आहे जे काही पद्धती आहे सगळ्या त्या पद्धती दिल्या आहे सूत्र दिले आहे मग सूत्रांचा वापर करून आपण पद्धती किंवा अध्ययन अध्यापन पद्धत जी आहे ती कशा प्रकारे सोडवू शकतो. मग सूत्रे आहे आपल्याकडे मुद्दाकडून अमृताकडे ज्ञाताकडून अज्ञाताकडे मग कोणतं सूत्र कोणत्या पद्धतीत यूज करायचे नंतर ते पद्धतीमध्ये दिलं आहे. मग तिसऱ्या चॅप्टर मध्ये आपल्याला जे काय दिलं आहे मूल्यमापन दिलं आहे मूल्यमापनाची विविध तंत्रे आणि साधने दिलेली आहे ते आपण डिस्कस केलेलं आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन बघायचं आहे ठीक. तर अशा प्रकारे जी आहे ती पहिल्या चॅप्टर पासून शेवटच्या चॅप्टर पर्यंत जी काही गणिताची विषय सूची जी आहे ती तीच ठेवली आहे किंवा आशय जो आहे तोच ठेवला आहे परंतु त्याचे घटक जे आहे जे आपल्याला किंवा त्यांना आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे सांगायचे आहे ते घटक जे आहे त्याची पातळी जी आहे ती धड्यांनुसार आणि वेळेनुसार चॅप्टरनुसार ती काय केली आहे वाढवत गेली आहे. मग त्याला काय म्हणायचं समकेंद्री पद्धत. तर अशा प्रकारे जी आहे ती समकेंद्री पद्धत आहे. ही जी पद्धत आहे ती मानसशास्त्रीय पद्धत आहे. इम्पॉर्टंट आहे 3 किंवा 4 मार्क्सला विचारली जाऊ शकते. तर ही जी डायग्राम आहे ती इम्पॉर्टंट आहे. ही काढल्यावर तुम्हाला 2 मार्क्स इथे मिळणार आहे. तर आत्ताचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये विचारली गेली होती आणि आता तुमचा जो पेपर होईल 7 किंवा मग कोणत्याही पाठ्यपुस्तकामध्ये ही जी पद्धत विचारली असेल तर एकातरी पेपरसाठी तुम्हाला 3 ते 4 मार्क्स हा प्रश्न आता विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे होती पाठ्यक्रम रचनेची पद्धत एकच बघितली आपण समकेंद्री पद्धत.
तर दुसऱ्या एखाद्या व्हिडिओ मध्ये आपण जे काय आहे तिन्ही पद्धती ज्या आहेत त्या डिटेल एक्सप्लेन करणार. तर ही इम्पॉर्टंट आहे म्हणून मी सेपरेट एक्सप्लेन केली आहे. तर आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत पुढच्या एखाद्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.